हाय, हॅलो, नमस्कार. मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. काल डॉक्टरांना विचारलं त्याला काय काय खाऊ घ्यायला पाहिजे, काय काय नाही द्यायला पाहिजे. अयो खाऊ खाणार, नवीन खाऊ खाणार? नाही नाही ना, नाही खाणार आम्ही नवीन खाऊ, आम्ही जुनाच खाऊ खाणार. तर त्या गोष्टी आणायच्या आहेत, म्हणजेच फ्रुट्स वगैरे, त्यानंतर घरात भाजीपाला, म्हणजे बऱ्याच ह्या किराणाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आणायच्या आहेत. तर त्यासाठी चाललेलो आहोत दहीवडीला. श्रियांशी त्याची जी गोल्डची बांगडी होती ती तोडलेली आहे, कडा त्याचा, त्यामुळे तोही नीट करून घ्यायचा आहे. त्यासोबत मला पैंजण घ्यायचा आहे आणि जोडवी पण घ्यायचे आहेत, म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर मग तसंच जी इकडची राखी पौर्णिमा होती ती राहिलेली होती ती पण पूर्ण करायची आहे. असं सगळ्या गोष्टींचं नियोजन करून चाललेलं आहो. बाय कशली, बाय कर की बाबू, बाय नाही करणार, नाही करणार बाय तू? आम्ही बाय कोणालाच करत नाही, आम्ही सगळ्यांना या 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 म्हणतो, बाय आम्हाला येतच नाही करायला. नाही नाही येत, नाही नाही येत, नाही येत. एसी बंद करा ना, आधी जोरदार वातावरण आणि छान असा पाऊस पण पडतोय, पण सगळे काम आज करून घेणार, म्हणजे इथून पुढचे दिवस निवांत. आमच्या घराचा बाहेर निघण्याचा हा रोड, त्यात आलेला होत गोल्ड शॉप मध्ये. बाळाच्या बांगड्या तुटलेत, त्या नीट करायच्यात आणि मला जडवी बघायच्यात. तर बाळाला घेऊन गेले पण मला तसंच ठेवलंय आणि वर लॉक पण केलंय. पाऊस येतोय का? मागच्या रक्षाबंधनला माझ्या भावाने पैंजण गिफ्ट दिले होतं आणि या रक्षाबंधनला चुलत भावाने पैसे दिले की पैंजण घे, कारण मी पैंजण तोडून टाकलेला आहे त्याच्यामुळं. आणि माझं कसं, मला फॅन्सी आवडतं आणि सिम्पल काही एवढे आवडत नाहीत, म्हणजे एकदम जे सिम्पल असतात ते पण नाही आणि जास्त हेवी पण नाही, मला असं एकदम सिम्पल आवडत होतं. पण मी लास्ट टाईम रोजचं घेतलेलं जे की माझ्याकडून तुटलेलं ते आहे पैंजण, पण ते बंगाललाच विसरलं, पण ते मी नीट करून घेणार आहे कारण त्याची डिझाईन खूप भारी आहे. आणि लास्ट रक्षाबंधनचं गिफ्टसुद्धा माझ्या भावाने त्याच्या साठवलेल्या पैशांमधूनच दिलं आणि ह्यावेळेचं गिफ्ट तर माझ्या अपेक्षेच्या पलीकडचंच होतं. मग त्याने दिलेले पैसे होते, मग त्यातून पैंजण मी एकदम सिम्पल घेतल्यामुळं पैसे वाचले, मग ठरवलं जोडवी पण घेऊयात, म्हणजे सिंगल माझे जे आहेत ते डबलचे आहेत. आणि हा जो प्लॅन आहे तो माझा पूर्णपणे फसला, कारण आता व्लॉग खूप लेट लेट पोस्ट होत आहेत, म्हणजे हा व्लॉग जवळजवळ एक आठवड्यानंतर पोस्ट होतो आहे. आम्हाला आईनं गोल्ड घेण्यासाठी बारामतीला जायचं ठरलं, म्हणजे आता ते पुढच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये तर समजेनच, मग मी जर तिथूनच घेतला असतं तर खूप बरं झालं असतं, पण असू द्या, आता करणार काय, मी इथं कारभार केलेला होता. सहसा करून मी म्हणजे असं छोटी मोठी शॉपिंग असेल तरच ती दहीवडीमध्ये करते, जर मोठी गोल्डची शॉपिंग असेल तर ती बारामतीतच होते. आता आईंना गोल्ड घ्यायचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही बारामतीला जाणारच होतो, पण आता ते नंतरच्या गोष्टी आहेत. आज मी आठवड्यानंतर ब्लॉग एडिट करते त्यामुळं मग मला आठवड्यानंतर ह्या गोष्टी समजल्या, पण जाऊ दे. त्यानंतर ना एक 7 ते 8 ग्रॅममध्ये इतकं छान मंगळसूत्र होतं की बासच, म्हणजे डेली यूजसाठी खूप छान होतं. आणि मी आपलं सहज ट्राय करत होते, आमच्या ह्यांना वाटत होतं की घेत होते की काय, पण डिझाईन छान होती, म्हणजे जे आता कसं श्री माझं हे मंगळसूत्र ना असं ओढतो मोठं, त्याच्यामुळं मग मला छोटं आपले पाहत होते, मला काय घ्यायचं वगैरे नव्हतं. मला घ्यायचं आहे ते म्हणजे ओरिजिनल डायमंडचं मंगळसूत्र. त्यानंतर मग जे जोडवे वगैरे घेतले होते ते त्यांच्याकडून घालून घेतले. आता मी म्हटलं ना आईंची गोल्ड शॉपिंग ते येणाऱ्या व्लॉग्समध्ये समजेनच, मी आठवडाभर काही व्लॉग काढलाच नाही. आता 2 दिवसात तर आपला गोल्ड शॉपिंगचाच व्लॉग येईल, कारण खूप दिवसांपासून त्यांचं चाललं होतं घ्यायचं घ्यायचं, पण त्यांचं म्हणणं होतं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर घेऊयात, आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर तर आमची सुट्टी संपली, त्यानंतर मग हे आत्ताच सुट्टीला आलेत, त्यामुळं मग
आत्ता घ्यायचं प्लॅनिंग झालं. आणि हे जे आहेत ते सिम्पल पैंजण घेतले, जेणेकरून ड्रेसमध्ये पण अडकू नाहीत आणि साडीत पण अडकू नाहीत. त्यासोबत जोडवे पण एकदम सिम्पल घेतले. माझ्याकडे डबलचे होते हे घेतलेत, ते सिंगलचे घेतलेत. मी घालत होते कारण त्या पायाला हात लावत होते, ते कसं तरी वाटत होतं. पण ते म्हणले की तुम्हाला टेक्निक नाही समजणार, तुम्ही दाबता येते. भावाने 3000 रुपये दिले होते खरेदीला, 3100 रुपयाची खरेदी केली आणि आजच्या खरेदीचा दी एंड झाला. आता आईंना पण पैंजण वगैरे आम्ही घेतलेलंच आहे, पण ते बारामतीतून, जे की येणाऱ्या ब्लॉग्समधून तुम्हाला समजेनच. तर आता इथलं काम झालं, त्यानंतर आम्हाला दोन कामं करायची होती. एक म्हणजे गोंदवलेला जायचं होतं आणि दुसरी म्हणजे त्यांचे जे सर आहेत ते 20 वर्ष देशसेवा करून रिटायर्ड झालेले आहेत, म्हणजे ज्या अकॅडमीतून हे भरती झाले त्या अकॅडमीचे, मग त्यांच्यासाठी पण बुफे वगैरे घ्यायचा होता. ह्यांनी मला इथं ठेवून मग ते बुफे वगैरे आणण्यासाठी गेले, त्यासोबत स्वीट हे ते, आणि मला राख्या पण बांधायच्या होत्या. मग त्यांना म्हटलं माझं इथलं काम होईपर्यंत काम झालेलं आहे. यांनी मागं बुफे हार सुद्धा घेतलेले आहेत कारण यांचे सर रिटायर्ड झालेले आहेत 20 वर्षांची देशसेवा करून, मग त्यांच्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. ओय जायचंय की पप्पा घेऊन जातात. तर गोंदवल्यामध्ये आलेलो आहे, एवढा पाऊस आहे, एवढं ही आहे, पण गर्दी काय कमी नाही अजिबात. आजी काय करती? माझे नको श्री काय चाललंय? श्री बघतोय टुकू टुकू टुकू. श्री मस्त बाहेर पाऊस पडत होता, मग काय आमचा गरमागरम वडापावचा नाश्ता झाला. मामांचं वडापावचं छान असं दुकान आहे गोंदवल्यामध्ये. त्यानंतर मग औक्षणाच्या ताट करण्यासाठी सुरुवात केली कारण माझं रक्षाबंधन लेट चाललेलं आहे. पण हे मी सांगितलंच, खूप लेट व्लॉग येत आहेत. तर त्यानंतर मी राख्या घेऊन आलते, म्हणजे ह्यांनाच पाठवलेलं. त्यानंतर ह्यांनी पेढेसुद्धा आणलेले. हे ताट भारी आहे ना, मला सुद्धा असं एक ताट घ्यायचं, म्हणजे गौरी गणपतीसाठी. मला एकच सण आवडतो, तो म्हणजे गौरी गणपती. बोलल तरी काय नाही. तू तसं करायचं नसतं आपल्यासारखं पाहिजे. अगं ते आनंदाचा क्षण असतो, ती घ्यायचं असत. दिदी तेवढं घ्यायच असत. नाही घे आणि नंतर ना दे. आता घे नंतर ना दे. मी बोलणारच नाही. भाऊला आणायचं काढून ठेवले, तोडली ना त्यानं. Never heard.
परत पाय तुम्ही नका पडू. बाय बाय कर की बाबू. बाय कर. बाय. तिकडचं झालं. आता इकडे आलेलो आहोत. पहिलाच ठरवलेलं की सरांकडे जाऊयात, पण म्हटलं की इथं पुन्हा वेळ होईल, कारण अकॅडमी मध्ये आले की ह्यांचा पाय काय निघत नाही लवकर. चला आता जाऊयात. रस्ता कसा झाला श्री? तो श्रीला नुसतं गालीत बचाय पाहिजे, बाकी काय नको. हा मामाकडं बघतो, मामाकडं बघतो. बाय. शिवाजी पुढच्या आठवड्यात घेणार नाही. कितने पैसे देना पड़ता है? पाउंड किमत. मतलब सेल झाली ना. सांगू नाही काय शिवाय. हां सांगू नाही काय शिवाय. सिरे जितले म्हणजे जे काही करतात ना ते सगळे फुटतात. बडे कोणाला तू बापन व्हिडिओ बनवून जिकडं मोबाईल दिसेल तिकडं पळतो. तुला काय फायदा झाला? खात सर नाहीच देत. लाईट पण नाही. हे किती श्री ए बाबू. माझं रक्षाबंधन मुलांच्या अकॅडमीवर साजरं केलं, त्यानंतर मुलींच्या अकॅडमीवर आलो आणि ह्यांनी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. तर अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला. ते भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आमचं फायनली रक्षाबंधन आज संपलं.